नमस्कार, शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मँगो मालपुआ बनवूया, जो वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ मुलायम ज्यूसी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये एक वाटी भरून मैदा घेते आणि यामध्येच आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तो मिक्सरवर फिरवून घ्या. या मालपुयांमध्ये खवाही वापरला जातो, पण आज आपण इथे मँगोचा पल्प वापरणार आहोत. तर एक वाटी भरून मँगोचा पल्प घेतला आहे, त्यासोबत एक वाटी कोमट दूध घेतला आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायची नाही आहे, म्हणून आपण हे एकसारखं फेटत याच्या गुठळ्या मोडत याला मिक्स करून घेऊया. आणि यात अजून दूध लागलं तर आपण घालून घेऊया. तर हे उरलेलं दूध मी संपूर्ण घालून घेते आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर शीतल किचन या तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला पीठ जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं दूध घालून त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या. आपल्याला असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर हवं आहे. आता हे पीठ 15 मिनटं बाजूला ठेवू आणि पाक बनवून घेऊ. एका पॅनमध्ये 1 पेला साखर आणि 1 पेला पाणी घ्यायचं आहे. याचा आपल्याला आपण जसं गुलाबजामसाठी पाक करतो त्या पद्धतीचा थोडा चिकट पाक करायचा आहे. यामध्ये 1 विलायची अशी फोडून घालूया, म्हणजे हिचा स्वाद या पाकात उतरेल. पाकाला उकळी आली आहे, यात काही केशरचे धागे घालून घेऊया, याने आपल्या पाकाला सुगंध आणि रंग दोन्हीही छान येणार आहे. त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस घालूया, यानेही पाकाला छान स्वाद येतो. आपला पाक तयार झाला आहे. आता आपण मालपुए तळून घेऊया. मालपुआ तळण्यासाठी 1 पसरट कढई घ्यायची आहे आणि 1/4 इंच इतपतच तेल ठेवायचं आहे. मालपुआ सोडताना असा उंचावरून सोडायचा, म्हणजे तो आपोआप पसरला जातो. या मालपुआला थोडं वरून तेल सोडूया, म्हणजे हा वरूनही तळला जाईल. मालपुआ तळताना तेल एकदम कडकडीत गरम करायचं, नंतर गॅस बारीक करायचा, मगच हा मालपुआ सोडायचा आहे. आता याला पलटून घेऊया. चिमट्याच्या साह्याने अलगद उचलून याला पलटवायचं आहे. हे पहा, याला कशी जाळी आली आहे. अशी जाळी आली तर आपला मालपुआ छान तळला गेला आहे समजावं. आता याला साखरेच्या पाकात 5 मिनटं डिप करून ठेवूया आणि मग मालपुआ सर्व्ह करूया. तर तयार आहेत एकदम ज्यूसी, तोंडात ठेवताच विरघळणारे मँगो मालपुए. पहा किती सुंदर कलर आला आहे आपल्या मँगो मालपुयाला. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की बनवा. हे मँगो मालपुए तुम्हाला आवडलेच असतील. आवडले असतील तर लाईक करा आणि शीतल किचन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.